नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व मित्रांचे ना सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला धनप्राप्तीचा एक असा उपाय सांगणार आहे की तो केल्यानंतर तुमच्या ज्या पण पैसे संबंधी अडचणी आहेत ना, त्या सहजासहज दूर होतील. किंवा जर तुमच्या उद्योगधंद्यात तुम्ही कित्येक वर्षाची मेहनत करता पण तुम्हाला जर म्हणावं तेवढा पैसा भेटत नसेल ना, तर त्यानंतर तुमचा उद्योग आहे ना अक्षरशः आहे ना पळायला लागेल. किंवा त्या उद्योगातून ना तुम्हाला म्हणावं तेवढी आहे ना आवक आहे ना सुरू होईल. फक्त हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा, जेणेकरून तुम्हाला हा उपाय त्यांना सहजासहज यश येईल. कसं होतं की प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये ना जीवन जगण्यासाठी किंवा कोणतीही भौतिक गोष्ट विकत घेण्यासाठी ना आपल्याला पैशाची आवश्यकता असते. जर तो पैसा जर आपल्याकडे नसेल किंवा तो पैसा मिळवायला जर आपल्याला आहे ना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत असेल ना, तर ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही छोटे छोटे उपाय आहेत ना की जर ते आपण उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने केले ना, तर आपल्याला आहे ना म्हणावं तेवढं यश किंवा म्हणावं तेवढे ना अडथळे आहेत ना सहजासहज आहेत ना दूर करता येतात, किंवा यश आहे ना सहजासहज आहे ना मिळवता येतं. कारण ज्याच्याकडे पैसा आहे ना तो जगातली कोणती पण गोष्ट आहे ना सहजासहज आहे ना विकत घेऊ शकतो. त्याला आहे ना ती गोष्ट विकत घेण्यासाठी ना जास्त मेहनत करावं लागत नाही. पण ज्याच्याकडे पैसा नाही आहे ना त्याचं जीवन अक्षरशः आहे ना मृत्यू समान आहे. कारण त्याला जर एखादी छोटी जरी गोष्ट विकत घ्यायची म्हटली ना, तर आपण आहे ना ती सहजासहज आहे ना विकत घेऊ शकत नाही. यासाठीच मी तुम्हाला नाही का असा छोटासा उपाय पण इतका रामबाण उपाय सांगणार आहे की तुम्ही जर तो उपाय केला ना, तर तुमच्या ज्या पण आहे ना पैशासंबंधी अडचणी आहेत ना त्या सहजासहज आहे ना दूर होतील. आणि तुमच्या कामधंद्यात उद्योगधंद्यात दिवसेंदिवस तुम्हाला प्रगती झालेली दिसेल. तर मी तुम्हाला तो उपाय सांगतो. तो उपाय सांगण्याअगोदर मी तुम्हाला एकच नम्र विनंती करेल की तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच आहे ना घंटेचं बटन दाबा, तिचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ ना सहजासहज आहे ना प्राप्त होतील. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला तो उपाय सांगतो. तर तुम्हाला हा उपाय ना गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. गुरुवारच्या दिवशी ज्यावेळेस पण तुम्ही सकाळी तुमचे जे पण नेहमीचे कामं आहेत ती सगळी उरकल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आहे ना तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तो उपाय करण्यासाठी जर तुमच्या अंगणामध्ये जर तुळस असेल ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये चमच्यात 2 चमचा एवढंच आहे ना दूध घ्यायचं आहे. कारण कसं की जास्त दूध जर आपण तुळशीला वापरलं तर आपली तुळशी ना खराब होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला काय थोडंसं 1 चमचा 2 चमचे जरी दूध घेतलं ना, ते दूध आहे ना तुम्हाला तुमच्या तुळशीचं झाडाला आहे ना पूर्ण श्रद्धेने ना अर्पण करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी, हळदी, कुंकू आणि 2 अगरबत्त्या तिथे आहे ना लावायचे. एवढाच तुम्हाला छोटासा उपाय ना तुम्हाला गुरुवार करायचा आहे. किंवा तुम्ही जर हा उपाय जर रेग्युलर केला ना, तर तुम्हाला ह्या उपायात आहे ना सहजासहज आहे ना यश येईल. फक्त दूध टाकता नाही ना तुम्ही रोजचा रोज टाकू नका. तुम्ही 2 अगरबत्त्या रोज लावल्या तरी चालतील. फक्त दूध आहे ना तुम्हाला रोजचा रोज आहे तुळशीला वापरायचं नाही आहे. कारण त्याने ना आपली तुळशी खराब होऊ शकते. तर तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा. तुमच्या घरामध्ये ना चारही दिशांनी ना आर्थिक संपन्नता आहे ना वाढायला लागेल आणि तुमच्या घरात सगळ्या बाजूने पैसा यायला सुरू होते. तर तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा. हा उपाय जर समाजात काय अडीअडचणी असतील तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्या सांगण्यात आणि तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल. तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्यास ना मोटिवेशन भेटेल. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.